आता बातमी आहे नामांतराच्या वादाची. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या वादावर आता सरकारला मोठा दिलासा मिळालेला आहे. नामांतराला आव्हान देणारी स्थानिक रहिवाशांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली आहे. राज्य सरकारनं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशिवचं नामांतर करण्याचा निर्णय घेतलाय. या विरोधामध्ये स्थानिक रहिवाशांनी हायकोर्टात धाव घेतली होती. दरम्यान आता हायकोर्टच्या निकालाविरोधामध्ये सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचं सुद्धा याचिकाकर्त्यांनी जाहीर केलेलं आहे. मी अपेक्षित होतं की याचिकाकर्त्याला दिलासा मिळेल, परंतु आज हा निकाल जो लागला आहे तो अपेक्षानुसार लागला नाही आहे. कोर्टाने सांगितलं की याचिकाकर्त्यांच्या कुठल्याही हक्कावर गदा आलेला नाही आहे. त्यांना जे गव्हर्नमेंटचे नोटिफिकेशन्स होते जे चॅलेंज करायचा कुठलाही अधिकार नव्हता, आणि त्यांना कुठलाही हक्क नसल्यामुळं पिटिशन्स मेंटेनेबल नाही आहे, अशा प्रकारचा निष्कर्ष काढून सगळ्या याचिका कोर्टाने खारिज केल्या आहेत. आजच्या या निकालाच्या विरुद्ध याचिकाकर्ते त्वरित सुप्रीम कोर्टात धाव घेत आहेत. सर्व याचिका फेटाळण्यात आलेल्या आहेत आणि नामांतरची प्रक्रिया पूर्ण होऊन संभाजीनगर या नावाला माननीय न्यायालयाने सुद्धा मान्यता दिलेली आहे.